दसरा झाला की यंदा मी स्वतः दिवाळीचे पदार्थ बनवणार आहे, जरा बाजारातून ऑफर्स बघून या असं बायकोचं फरमान आल्यावर सकाळी सकाळी मी पोहोचलो अजिंक्य बिग बाजार मध्ये। बिस्किटांच्या गर्दीतून वाट काढत पुढे गेल्यावर लहान आणि मोठा रवा नक्की कशासाठी वापरतात आजपर्यंत कळलं नाही, पण लाडूंसाठी लागणारा बेसन रवा यांच्या ऑफर्स पाहून झाल्यावर साखरेचेही 3-4 प्रकार असतात मला आज समजलं। सोबतच तुपावरच्या ऑफर्स पाहून लाडवातल्या ड्रायफ्रुट्स वर एक कटाक्ष टाकला। चिवड्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या मुरमुऱ्यांकडे डोकावून झाल्यावर शेंगदाण्यांमार्गे चिवडा मसाल्यांकडे गेलो, तर दिवाळी नंतरच्या सोयीसाठी चिकन आणि पनीरचे मसाले शेजारीच उभे होते। मिनी एलईडी कंदिलाचं टेस्टिंग केल्यावर पलीकडे त्याच्या मोठ्या भावाची भेट झाली। जागतिक दिवाळी गिफ्टचा दर्जा असलेल्या सोनपापडीवर बाय वन गेट वन ऑफर पाहून होईपर्यंत वनस्पती तुपावरच्या ऑफर्स टिपल्या। गुलाबजामुनचा आता रेडीमिक्स आले पाहून बायको खुश होणार या विचारात असताना पलीकडे चकली आणि अनारशाच्या भाजणी पिठावर बाय वन गेट वन ऑफर दिसल्यावर पिठांसाठी होणारी धावपळ कमी होणार याचं समाधान वाटलं। दिवाळी म्हणलं की उटणा आणि मोती साबण ही शास्त्रच असते, दोघांवरच्याही ऑफर पाहिल्या, पण मोती साबणालाही टक्कर द्यायला संतूर मधला एक जण आला होता आणि शेजारी सुगंधी तेलावरही ऑफर लागल्या होत्या। लोणच्यांवर बाय वन गेट वन ऑफर पाहून म्हणलं तुमच्याकडे दिवाळी झाल्यावर येतो। सगळीकडे फेरफटका मारून झाल्यावर तांदळाच्या बऱ्याच वरायटी टेन मध्ये उगाच 2-4 वेळा डोकावलं, पण बिर्याणीचं नियोजन आताच नाही म्हणून पुढे गेलो। सगळं सामान घेऊन झाल्यावर बिल केलं आणि बिल 2500 पुढे गेल्यामुळे एक भेटवस्तूही मिळाली। आमची तर निम्म्याहून जास्त खरेदी झाली। तुम्ही कधी येत आहे? बऱ्याच ऑफर्स आणि उत्तम दर्जाच्या किराण्याने सज्ज अशा या बिगोन रोडच्या अजिंक्य बिग बाजारला नक्की भेट द्या आणि अशाच मन हॉटस्पॉट साठी फॉलो करत राहा फूड इंस्टाग्रामला।